तर मंडळी रात्रीच्या जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि अचानकच पाऊस चालू झाला आहे, भरपूर पाऊस चालू झाला आहे अचानकच, आणि आपल्याला काही आतमध्ये सुद्धा बांधता आल्या नाही त्या पावसामध्ये, एवढा जोरात पाऊस चालू आहे. आता पाऊस उघडल्यावर आपल्याला आतमध्ये बांधायचे, विजांचा कडकडाट चालू आहे एकदम, एवढा पाऊस आहे बघा असा इकडं. आणि बाहेर पाऊस चालू आहे आणि आज आपल्या स्वयंपाकाचा बेत म्हणजे आज फळं बनवायला चालू आहे. फळं म्हणजे चकुले आहे ना, का चकुले तर अजून मधून आम्ही सारखं बनवत असतो. बरं वाटतं जरा खायला, चांगलं वाटतं. त्याच्यामुळे ते पचायला जरा हलकी जाते आणि झटपट होते. आणि आमचा क्षितिज बघा इकडे मस्त पैकी काय केलंय काय चाललंय बघायला, फेरी टाकायला अभ्यास करत करत इकडे आला. चला का अभ्यास? हाने तर मंडळी चालू आहे आमचा इथे स्वयंपाक आणि बाहेर मस्त पैकी पाऊस, जोरात पाऊस चालू आहे आणि पावसाचा आवाज ऐकत ऐकत स्वयंपाक चालू आहे. इथं पावसाचा आवाज ऐकायला सुद्धा मस्त वाटतं बरं का, कारण की जास्त मोठा पाऊस आमच्या इकडे झालाच नाही. बेंद वाहून जाईल, बेंद पाण्याने वाहील असं किंवा वडा वाहील असा पाऊस मोठा झालाच नाही आमच्या इकडे. खड्डा भरला नाही, हा एवढा मोठा पाऊस नाही, बारीकच पाऊस आहे आतापर्यंत. आणि आता नवरात्रीत बघा मोठा पाऊस झालाय. बरं वाटतंय जरा, पाऊस पाहिजे पण रिमझिम रिमझिम पाऊस पडण्यापेक्षा एखादा मोठा पाऊस झाला, वड्या वगळेला पाणी आलं, बेंद व्हायला लागली पावसानं, विहिरींना पाणी हे फुटतं, तर जरा बरं वाटतं. राम राम मंडळी, आपली माती आपली माणसामध्ये तुमचं स्वागत करतो. मी संदीप भगत. काय हरी काय मित्र, नमस्ते. नमस्कार नमस्कार. काय नाही बरं, तेवढं पाठ द्या की आमचं बनवून पाठ देतो. अजून 2 दिवस लागतील तुम्हाला पाठवायला. किती दिवस? 2 दिवस लागतील पाठवायला. 2 नाही नाही, 2 वर्षापूर्वी ऑर्डर दिलेले पाठाची पाठाची. नाही ना, ती उद्या दिवाळीनंतर. दिवाळीनंतर ऑर्डर कधी दिली पाठाची मला सांग. कधी हे ऑर्डरचं काय नाही, 2 वर्ष झाले का नाही पाठाची ऑर्डरला. असलं मित्र आहेत आमचं, काय खरं आहे का असलं? पाठला जोर झालं की आता काय राहिले आणि पाठ बनवायला असं काय टाइम लागतोय? टाइम लागत किरकोळ कामाला जरा हातात घ्यायला. बर मग होय रे, बोला. पेरू खाल्लं का? पेरू छान होते बघा, एकदम गोड मस्त होते. पैसे दे की राव, पैसे असते मित्राला काय काय. मग तुम्ही राव, आमची ऑर्डर बी पटकन करून देत नाही आम्हाला. पेरू बी खायचं तसंच करून देणार की तुमचं? नाही म्हणले का मी करून देणार. द्या द्या लवकर. मिस्त्री जरा आमच्या मागे, आमचा मिस्त्री जरा एक आजारी पडलाय. कोण? राहुल होय. बर बर, 2-4 दिवस झाले. ती जरा तुमचं काय काम आहे काय हर इकडं? काय आता हार घेऊन जायचो आम्ही तिकडे. आता माणस किती 4-5 थांबले तिकडे. माणस थांबले तिकडे पाठवू नका. काय ते व्हिडिओ जातो लांब. 4-5 माणस थांबले ती. नाही ना, हाही खरं आहे. कामासाठी नाही काम तुला. हे पाठाची ऑर्डर 2 वर्षापूर्वी दिलेली, अजून देतोय मला पाठ. पण ह्यांच्यासाठी आता अजून 5-6 काम करते. बसून आहे काय करायचं? बसून आहे ना, असंच आहे. काम लय ढिल्यावडी खाली यायचं. ढिल्यावडी गेलं नाही, लाईट जरा प्रॉब्लेम करते आपल्या गावची. बरं, त्याच्यामुळे जरा लाईट मुळे काम करू का. बर होय रे, पाठ असलं तर दे ना लागा. गरीब बायको म्हणते पाठ पाहिजे ते देवाला. 2-4 दिवसात देतो, नाही तर दिवाळी देतो. काम आहे नाही, दे ना बनवून पटकन. बरं त्या दिवशी सर्दी झाली, तुला औषध दिलं कस काय झाले की? बरं झाले. ओके. हो, दरवाजे बसवले त्या दिवशी. हा तीच की. अंग दुखत होत, सर्दी झाली. हा झाली नीट तुमच्या. ओके, औषधाने 2 गोळ्या घेतल्या फक्त त्या. हा आहेत माझ्याकडे अजून शिल्लक. आहेत ना, देऊन टाक महागारे मला. मग काय ते लय स्ट्रॉंग आहे त्याला, तुला काय गरज नाही आता त्याची. बरं, परत झाल्यावर द्या. मग परत झाल्यावर देऊ तुम्ही. देतो. चालतंय, चला. तर आपण आलो आहेत आपल्या शेतामध्ये. त्या दिवशी आपण पेरणी केली ते, किती उगवले काय उगवले बघू. तसं राहणार चिकलच आहे, पण मूड तर आज दिसतात बाबा. ज्वारीचा हे बघा लागली उगवायला ज्वारी. अजून सगळीकडे काय दिसत नाही, पण येईल उगवून. आज पण उकाडा भरपूर आहे हवेमध्ये, बाष्पाचं प्रमाण जास्त आहे.
आणि आज पण पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. काल रात्री पण भरपूर पाऊस झालता. ही काय उडीद उगवून आलेला दररोजच पाऊस पडतोय. आपण त्या दिवशी पेरलं तरी सुद्धा मेला नाही. याला आता आपल्याला खुरपूनच काढावं लागणार आहे. बघा इकडं चांगल्या पद्धतीने ज्वारी दिसते आपली. हे बघा अशी ज्वारी दिसते. ही ज्वारी उगवून आली. पुढच्या अजून 4-5 दिवसात तासाच्या तास दिसतील सगळे. चला आपल्याला गायींचं बघायचंय अजून. तर काल रात्री पाऊस भरपूर झालता त्याच्यामुळे रस्त्यावर चिखल होता आणि सकाळी जायचं कसं हे लय मला टेन्शन होतं. तर आमच्या क्षितिजने आम्हाला एक उपाय सांगितला. ते म्हणजे असे रश्या दोन दोऱ्या बांधल्या. हे माझ्या लक्षात होतं पण काळाच्या ओघात ते मी विसरून गेलतो. आणि मला बरंच टेन्शन आलं तर गावात तर जावं लागणार होतं आणि काय करायचं काय करायचं. पण ते दोन ठिकाणी मी दावे बांधले तर चिखल अजिबात लागला नाही आणि गाडी आपली गेली. बाळे बाळे ए बाळे गट्टू माझा. मग उडी मारा नको अजिबात नाही. बस खाली खाली बस खाली बस गट्टू बस खाली. गुड बॉय. जाऊ दे मला घर. अरे तू सांगितलेली आयडिया कामाला आली यार. गाडीला चुकून नाही लागला. अरे अजिबात नाही लागलो. कोणी सांगितलं होतं तुला आयडिया? मामानी. बर मस्त लक्ष देऊन ठेवलं. काय अभ्यास चालू आहे तुझा? जेवण झालं का तयार? भूका लागलं म्हणून तू जेवण केलं? चला जेवण करा अजून थोडं. तर मित्रांनो आपण जाऊ आता हनुमाकडं. मला वाटतं त्याची मिरची लावायचं चालू आहे काय की बघू. मिरची कशी लावली काय लावली बघून येऊ आपण. पाऊस सारखाच चालू आहे का नाही? सारखंच पाणी. दुपारच्याला कोंबडा बाग देतोय. सारखंच पाऊस पडतोय. सारखंच बोलत होतंय सगळं. अय हनुमाव लांब आहे तिकडं. हॅलो हॅलो. त्यांनी तर टेप लावून मस्तपैकी चालू केलेला आहे मिरचीची रोपं लावायला. मिरचीचं ट्रे आणले ते इकडं. 3-4 ओळी लावून झाले ते असं वाटतंय मला. हे लगा या बाई बंद कसं करायचं रे? बघा हनुमानी मिरची अशा पद्धतीने लावलेली आहे. ही मला वाटतं 2x2 लागण आहे. 2-2 फुटावर मिरची लावलेली आहे. अशी सगळं घरभर लावतोय मिरची. मिरच्या भरपूर याव्या. खत घातला नाही पण ह्यानी शेणखत. पण जीवामृताच्या जोरावर आणायचा विचार आहे आणि चांगल्या पद्धतीने शेती करायला लागलाय हनुमा आपला. हा तर ही 2 फुटात माप घेतलाय ना तू? 2 फुटाच 2x2 लावताय ना? अशी 2x2 लावतोय. 4 फुटाचा भोत टाकलेला आहे. असं मिरचीच्या पोट मध्ये 2 फुटाचं असं अंतर आहे. असं 2 फुटाचं अंतर आहे. माझी मिरचीला मोठं व्हायला बिलकुल तकलीफ नाही. मिरची भरपूर लागते. मिरची चांगली आहे पण रोप तर चांगली आहे. हे मस्त दिसते. आताच कशी दिसायला लागली हनुमा मिरची? रोपाला तर अजून रासायनिक खत नाही. बघा नाही टाकायचंच नाही ना? नाही रासायनिक. तुम्हाला मी सगळं टेक्निक देतो ना कसं करायचं काय करायचं सगळं सांग तुम्ही. नाही 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 जीवामृत. बरं हनुमा आजचं वातावरण कसं काय काय वाटतंय तुला? पाऊस पडेल का नाही? कसलं गरम होतंय लगा दुनियाचं गरम. सगळीकडनं चौकुंडा आलंय. आलंय ना आबाळ. काय सुद्धा कोणी नाही. काल म्हणला लोटरून घ्यावर आणि चांगलं भूत पडावं. हे बघा किती देखायचं असं बडायला. कम्प्लीट कम्प्लीट नाही. भूत पडत नाही तेव्हा आमच्या ट्रॅक्टरने. रान चिकाट जहरण वाल्या तर अजिबातच नाही. तिथे बोला आता मला हे जर नाही लावावं काय सुद्धा काळजी करू नको. तू भूतावर जा असं काय नाही. मस्त पैकी याला जीवामृत टाक. 1 नंबर येणार मिरची. ड्रीप आणलेली आहे. आणि परत काय करायचं माहितीये का? आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर लागणार करणार आहे. अजून लावणार आहे का? लगा दिवाळीला हनुमा कोथिंबीर यायला पाहिजे बर का? आबा दिवाळीला जर कोथिंबीर आली 5 दिवसात 5 दिवसातच रे. 5 दिवसात कसं करणार तुम्ही? उद्यापासून उद्या तारीख लिहून ठेवा. हनुमान कोथिंबीर लावली मोजून 5 दिवसान तुम्ही इकडे. हनुमा कोण आहे? आला का मग बाबा म्हणावं पप्पा म्हणावा हनुमान म्हणतो मग. हनुमा 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 बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही कॅलेंडरवर येणार का बाबा? आबाच्या पप्पा आज कुठून लावली? नाही 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 लावली किंवा वय 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 लगा लय लगा. गुरु आहे तू गुरु आहे. कुठं फुल पाडले? दिशीच लावतोय ना कुठमीर? दिशीच कुठमीर लावायची. दिशी कुठमीर का नाही हनुमा? होय रे
असं तुझ्या पैसे जरी अशी कोथिंबीरची भेंडी हलवली का नाही तिथं मला मस्त पैकी सुगंध येतो त्या कोथिंबीरचा. येतोय ना कसं किलो मिळलं काय की तुम्हाला? 100 रुपये किलो. 110 रुपये किलो. बर, 1000 रुपये आणलं. हा, 10 किलो आणलं. 10 किलो आणलं फक्त एवढं लावा सध्या रे. ह्याच काय आपल्याला अंतरमाप अंदाज नाही. त्याच्यामुळे कसं काय करायचं की अगोदर 10 किलो मध्ये किती अंतर माप करायचं. बरं हा, मा तुला ह्या मिरची कडून किती अपेक्षा आहे? किती हजाराची मिरची व्हावी असं कसं? अल्ला का तुला एक सांगू हा, तुला एक माहिती, तुला एक गोष्ट सांगतो हा. एक म्हातारी असते, ती गावाला जाणार असते, तिच्या घरी असतो एक मांजर. काय आता गावाला गेल्यावर ती मांजर जिथं तर राहिलं पाहिजे, तिला खायला प्यायला तर काही नाही, आणि तिला सोडून जावं तर ती निघून पळून जाईल. पण ती काय करते माहिती आहे का? त्या मांजराला ठेवते बांधून, आणि त्याच्या पुढे ठेवते एक कापसाचा गोळा मोठा पांढरा शुभ्र. मग त्या मांजराला काय वाटतं? ही आहे लोण्याचा गोळा. मग ती वड घेतं, पण तिथवर जायला जमतच नाही. बरं का बाबा? जमतच नाही. त्याला वाटतं कधीतरी म्हातारी येईल मला सोडन, आणि मी ही लोण्याचा गोळा खाणार. ह्या अशावरती मांजर 4-8 दिवस जिथं राहत, म्हातारी येते त्याला सोडते, आणि गर्भ येताना लोणी घेऊन येते, त्याला लोणी खाऊ घालते. तसं कसं आहे माया हनुमा, माणूस या आशेवर जगतोय. काहीतरी तुझी इच्छा अपेक्षा असेल का नाही? आशेवर जगतोय, पण आम्ही आमची मॉडेल आहे वेगळी. आमचा भगवद्गीतेचा जास्त अभ्यास असल्यामुळं आम्ही श्रीकृष्णाची बोधी लय ध्यान देऊन ऐकतो. बर बर बर. भले त्याच्या पाय आम्ही नाका पडना, पण त्याचं काय आचार विचार आहे हे आमच्या दिमाकामध्ये बिंबलेलं आहे. बर बर. आणि त्यांना भगवद्गीतेमध्ये त्याला निस्वार्थपणे कर्म करायला त्याला ह्याचा अर्थ आहे. अरे ती झालं हनुमा, बरोबर आहे. निस्वार्थ कर्म ते आलं माझ्या लक्षात. काय 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 निस्वार्थ कर्म? पण शेती कर्म निस्वार्थ नसतं का? काहीतरी आशा ठेवावी लागते. प्रत्येकच कर्म निस्वार्थपणेच करायला लागतं, तरच माणसाचा आत्मा शरीरामध्ये सुखी राहतो. सुखी राहत नाही ऐकून घे. बर बर बर. ह्याचं कारण तू ऐकून घे. एक दिवशी तुझं प्रवचन ठेवू आपण चांगलं. आज आलं कर्माच्या अंती मनुष्याची हद्द समाप्त होऊन जाते. त्याच्यानंतर आता ऐकून घे. तुला म्हटलं माझी अपेक्षा आहे 10 लाखाची मिरची व्हावी. अरे असं पण काहीतरी जीवाला तेवढं होय बाबा. आबा तुझी काय इच्छा आहे? अरे माझी उद्या आबा लागा. तू लय हुशार वाटत होता मला, पण तू बरं आवाज पप्पाच्या मागे. पप्पा लय शान आहे तू जर. हा, ही मायऱ्यात पटलं मला. किती हजाराची? 50,000 मिरची व्हावी, आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी. पूर्ण व्हावी. आणि मिरचीला चांगलं सांभाळ. कशाला आवायला? कशाला लागले? उरकत नाही आम्हाला. बाया लावले ते कोण आहे? अनुची आई आहे, ताई एक आहे. बर बर. बहुत नीट पडलं नाही. चालते चालते, घ्या करून मिरची लावून व्यवस्थित. पाऊस नव्हता पडायला पाहिजे, लिंबूटी घेऊन झाली. काही का रातचा पाऊस कसं काय वाटला? अनमा पाऊस चांगला पडला. होय आबा, पाऊस कसं काय चांगला पडला? आमच्यासाठी वाईट झालं. हे असं नाही म्हणायचं, होतं चांगल्यासाठीच होतं. कारण लावून घ्यायचं चांगलं झालं. काल तुम्ही काल लावलं नाही, त्याला कोणी काय करायचं? त्यांना व्यवस्थित सांग कशी लावायची काय हनमा मिरची. हो सांगितलं त्यांना. तू लावायची हा, नीट नीटक लावा. आबा तू मार्गदर्शन कर. चालू आहे ना? हा. हन्नका 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 लागा एकमेकाला. हन्नका मारा नको. बस आम्ही हानामारी करत नाही. मग काय करता? मारामारी. ती मारामारी हानामारी मध्ये फरक असतो जरा. काय करते का? बर मी काय म्हणतो ऐक. आपलं हे लावलंय आपण पारायण, मी वाचन करू का? हा, तू गायींचं बघशील का? बरं, माझी गायींचं बघू. मग परत वाचन होणार नाही. आज रबळ ते जीवामृत टाकून घ्या म्हणलं होतं. जीवामृत बी टाकायचं. लय किती दिवस झालं ते? लय दिवस झालं. त्याला घेऊ टाकून. आपलं रोज पाऊस पडतोय, चांगला असर होईल मिरची लावल्या. हा हा, मग लवकर. मग गायींना एकदा थोडस पोटभर खायला बांधली का? मग अजून एकदा बदलायची का? मग अजून एकदा येऊ बदलून पटकन. नाहीतर तू बदलून ये, मी वाचन करतो. तो वाचन मग 3 दिवसाचं पारायण नाही होणार नाही आपलं. हा होणार नाही गेस. कुठे नेला माहिती? आज काय जवळ जायची का? चला मग चला, उरका लवकर उरका. झालं का तुझं जुना?